विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ने बुधवार को फैसला सुनाया कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के नेतृत्व वाला समूह ही असली शिवसेना है। इस फैसले के बाद शिंदे ग्रुप के पदाधिकारियों ने जगह जगह पटाखे फोड़कर दिवाली मनाई। शिंदे समूह के कार्यकर्ता जिला प्रमुख मनीष कालजे, ब्रह्मदेव गायकवाड़, आशीष जेठी थोर, आतीश गवली, बापू साहेब अड़सूल, ऋषि घोलप पार्क चौक में संपर्क कार्यालय के सामने एकत्रित हुए, जहां कार्यकर्ताओं ने मिठाइयां बांटी और पटाखे फोड़े। राज्य 24 न्यूज सोलापुर महाराष्ट्र से संवाददाता विश्वनाथ बिराजदार की रिपोर्ट। शिवसैनिकांची आहे हे आज सिद्ध झालेलं आहे। सगर्व शिवसैनिक हे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सोबत होते। बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन जी शिवसेना पुढे चाललेली होती, त्याच शिवसेनेला न्याय हा कायद्याने मिळालेला आहे। ज्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्या दिवशी सांगितलं होतं की ही शिवसेना आपली आहे आणि आपण सगळे शिवसैनिक आहोत, आणि त्या दिवसानंतर आजपर्यंत जी निकालाची अपेक्षा होती, जी कायद्याने आम्हाला निकाल पाहिजे होता, तो निकाल हा आज लागलेला आहे। सर्व शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि भविष्यकाळात देखील ही शिवसेना, जसं बाळासाहेब ठाकरेंनी 80% समाजकारण आणि 20% राजकारण सांगितलंय, त्याच पावलावरती मुख्यमंत्री साहेब हे कार्य करत आहेत आणि ही खरी शिवसेना या पुढे देखील शिवसैनिकांचं सर्व स्वप्न, नागरिकांची सगळी अडचणी या मुख्यमंत्री साहेबांच्या हातनं होत आहेत आणि भविष्यातही होतील। त्यामुळं या निकालाबाबतीत आज सर्व शिवसैनिकांच्या वतीनं आमचा जो आनंद आहे, हा जल्लोष आहे, हे खरे शिवसेनेमध्ये आम्ही आहोत आणि हीच आमची शिवसेना आहे आणि हीच बाळासाहेबांची शिवसेना आहे हे अजून एकदा सिद्ध झालेलं आहे। जे शिवसेनेतून बाहेर आहेत हे शिवसेनेचे नाहीत, शिवसेना ही आमची आहे हे सिद्ध झाल्यामुळे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो संविधान लिहिला, जो कायदा सांगितला, त्या कायद्याचा खऱ्या अर्थी आज विजय झालेला आहे।